मनापासून हार्दिक स्वागत मंचावरती जे मान्यवर आमच्या सोबत जॉईन झालेत निखिलजी चव्हाण साजनजी देशमुख आणि नंदजी शुरोसे हे सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत प्रार्थनी उपस्थिती ज्यांनी दाखवली त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक आभार हॅलो चिक हॅलो चिक हॅलो हॅलो माईक चिक हॅलो माईक चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम पहिलाच बॉल चांगला प्रकार पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला इनफील्ड मधून चेंडू इथं मात्र निघून गेलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तयार होते उचलून फेकतील दरम्यान दोन धावेचा अवधी होते आणि दोन धावे एकवटला गेल्या आणि तिसऱ्या धावेसाठी परतावं लागेल का यस डायमंड टच शिकार ठरले असताना बॅट्समॅन प्रतीक कडाव बॅक टू द पॅव्हिलियन नक्कीच संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून जाणला जातो प्रतीक कडबला आणि आता मात्र डायमंड डकचा शिकार ठरत असताना एकही चेंडू त्यांनी फेस न करता इथून मात्र तो निघून गेला यावेळेस मैदानाच्या बाहेर कारण गरज होती का हा देखील प्रश्न निर्माण झाला दोन धाबा इथून मात्र एकवटल्या होत्या आणि तिसऱ्या धाबासाठी तुम्हाला त्याला देखील परतावं लागतं तंबूच्या दिशेला आता मात्र त्याचेच बंधू रावच अक्षय कडब यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकता नक्कीच खूप चांगली स्पर्धा आपल्याला पार मिळते प्रतीक कडव इथे मात्र बाद झाले कैलास कडव आपण यायचंय व्यासपीठावरती खरं अर्थ ही स्पर्धा नक्कीच शिरगावकरांच्या माध्यमातून स्वप्नातून साकारलेली स्पर्धा इथे मात्र सत्तेत आणण्याचं काम केलं गेलंय आणि स्पर्धेचा असा चौथ्या दिवसामध्ये एक बिग फाईट मॅच पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता जय हनुमान कानोर संघ नक्कीच शुभम आमच्यासोबत जॉईन आहेत त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत पहिल्याच बॉलवरती इथून मात्र फलंदाजाला बाद केला आणि इथून नक्कीच शुभमच्या चेहऱ्यावरती स्मित हस्य आपण पाहू शकता एक चांगला खेळाडू आहे शुभम देखील आपण सातत्याने त्याला तेजबॅनच्या भूमिकेत पाहत असतो गोलंदाज तयार होईल ओव्हर द विकेट यावेळेस लाईन पाहावे लागेल टप्पा पडल्यानंतर नक्कीच लेग स्टिक सोडून जात असताना यावेळेस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्सचेंज रूपात एकदा जोडली जाईल आणि एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना नक्कीच दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकता मेन पंचाच्या भूमिकेत अजित निकम सर आणि स्कोरलेग अंपायर आमचे परागजी सरमालकर सर गोलनखक आमचे प्रेम आमच्यासोबत जॉईन झाले त्यानंतर टेन क्रिक लाईव्हची टीम देखील इथे मात्र सज्ज झाली आहे यावेळी देखील पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळते नक्कीच गोलंदाज यावेळेस थोडीशी लाईन भरकटलाय पहिला बॉल खूप चांगला टाकला होता त्यानंतर तिसऱ्या धाव्याचं मोह आवरू शकले नाही आहेत प्रतीकांनी त्यांना इथं मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागलाय परंतु युनाईट नंबर थ्रीवरती यावेळेस त्यांचेच बंधुराज नक्कीच आपण अक्षय खडवला पाहू शकता गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्क वरती ऋतिकला आपण पाहतोय नक्कीच संघनायकाने जबाबदारी दिली आहे ऋतिकच्या खांद्यावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल यावेळेस गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न झाला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सर्जण्याचा प्रयत्न झाला होता परंतु लाईन यावेळेस खूप चांगली पाहायला मिळाली टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडेसे उचले घेऊन निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल नक्कीच आज श्री गणेश दैवरे टीम म्हटली तर सकाळपासून ठीक 8:30 इथून जवळजवळ 150-200 पब्लिक आपल्याला पाहायला मिळते खूप मोठा पाठीराखा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो श्री गणेश दैवरे टीमच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल ओव्हर द विकेट यावेळेस देखील अभी फ्रॉम द बॉडी असा फुटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथून टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि निघून गेला अक्षय रक्षकाच्या हातामध्ये सलग दुसरा डॉट बॉल लगेच अक्षय कडव म्हटलं तर सरावाचा अभाव कुठेतरी जाणवत असेल कारण सातत्याने इथून मात्र सराव ते करत नाही आहेत आणि त्याचाच अभाव त्यांना जाणवत असेल यावर प्रकार चांगला पाहायला मिळतो ऑन साईडला गॅप मोठा आहे परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचल्या चेंडूवरती उत्तम फेक करतील तर दोन धाबा परताव्यानं एक वाटला गेल्या आणि दोन धाब्याच्या साथीनं टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना आपण पाहू शकतो यावेळेस 6 आकड्यावरती नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोरर पुन्हा एकदा इथे मात्र जॉईंट झालेत आमचे प्रथमेश तुपे त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हटलं तर गुणलेखक असतो कारण ते आमच्यापर्यंत जे पोहोचवतात ते आम्ही मैदानाच्या आतमध्ये पोहोचवत असतो जाऊया मॅचच्या दिशेने गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल ऋतिकला आपण पाहू शकता मॅन्डेटरी षटक क्रमांक पॉवर प्लेचा पहिला आपण पाहतोय यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केले गेलंय अक्षय कडव वन मोर विकेट डाऊन फलंदाज बाद
नक्कीच आमच्या व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने त्यांच्या माध्यमातून हा संघ देखील पॅक केला जातो. श्री गणेश दैवली संघ आणि पुरस्कार देत निखिलजी चव्हाण नक्कीच KPL स्पर्धा झाली होती, कंडिशनर प्रीमियर लीग, आणि त्या स्पर्धेमध्ये इथं मात्र शेतकरी राजा या संघाची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. जरी संघ इथं मात्र परास्त झाला असेल तरी देखील त्यांच्या माध्यमातून बरीचशी पारितोषिके आम्ही पाहिलीत आणि आज देखील तशाच पारितोषिकाचा वर्षा होईल यातील मात्र शंका नाही आहे. फक्त दैवली टीमला इथं मात्र चांगला खेळ करायचा. यस, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ज्यावेळेस डिपॉझिट पवित्र घेतला होता आणि पंचाचा बोट आकाशाकडे LBW लागणार. अजून एक मोठा धक्का श्री गणेश दैवली टीमला. फोरंदाज ज्यावेळेस संदेश बागराव बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक पहिले संपत झाल्याने पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल फलकावरती 6 धावा. थोडासा बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतो कारण सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं दमट वातावरण पाहायला मिळतो आणि खेळपट्टी देखील थोडीशी ओली पाहायला मिळते आणि त्याचाच फायदा आहे. तुम्ही मात्र गोलंदाजी करत असताना टीम जय हनुमान कान्होर टीमला होत असताना भौतिकने चांगली गोलंदाजी केली. महत्वाचे 3 गडी त्याने टिपले आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. योगेश राऊतला आपण पाहू शकता एवढेच सज्ज होता राईट नंबर राऊत विकेटनं. फोटो स्वतः ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु पुन्हा एकदा लाईनने तुम्ही रीड करता आले नाही आहे. स्टॅकिंग यांच्या फोरंदाज आपण पाहू शकता नक्कीच तुषार देशमुखला आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होत असताना नक्कीच तुषार देशमुख म्हटलं तर सातत्याने खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिला होता कोंडेश्वर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. आणि सर्वात जास्त इथं मात्र पारितोषिक कोणी पटकावले असतील त्या कोंडेश्वर प्रीमियर लीगमध्ये सर्वात जास्त श्रीमंत खेळाडू कोण असेल तर तुषार देशमुख. पटका चांगला पाहायला मिळतो ऑन साईडला परंतु पुन्हा एकदा खेळायचा होता डीप मध्ये यावेळेस खेळायचा होता परंतु मिस्टाईम स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतो आणि यावेळेस एसटी रक्षक कोणतीही चुकी करणार नाही आहे. अजून एक धक्का यावेळेस लागत असताना श्री गणेश दैवली टीमला. फोरंदाज बाद यार व्हील बॉलिंग ट्रॅक वरती योगेशला आपण पाहू शकता चांगला फटका पार मध्ये पुन्हा एकदा अवलंबतो कार्बेट चेंडू मात्र व्हाईटिश लॉंगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होता. उचलून फेक करते दरम्यान 2 धावा प्रतापेकर पुन्हा एकदा एकवडल्या जातील आणि 2 धावे साथीने आता मात्र स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना आपण पाहू शकतो 8 आकड्यावरती पूर्णपणे. इथून विचार केला तर ग्रहण लागलं होतं यावेळेस स्कोर काढला आणि इथून विचार केला तर 2 धावा आता मात्र या चेंडूवरती एकवडल्या जातील आणि 2 धाव्याच्या साथीनं टीमची टोटल हलवारपणे पुढे जात असताना स्लो बट स्टडी हे समीकरण मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संत वाहते इंद्रायणी हे समीकरण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस स्वतःच्या फलोत्तरमध्ये अडवत असताना यावेळेस अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळतो. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू पुन्हा एकदा डॉट फेकतोय गोलंदाज आपण पाहू शकतो. यावेळेस बॉलिंग ट्रॅक होतो योगेशला पहिला बॉल त्याने इथून मात्र विकेट संपादित केली होती आणि इथून पहिल्या बॉलवरती डॉट बॉल पार मिळाला. दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली आणि आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवरती 2 रन आणि या बॉलवरती इथं मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल पार मिळतो. अजून एक बॉल इथं मात्र डॉट फेकत असताना यावेळेस गोलंदाज योगेश मी कौतुक करेल कारण फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या.
कर्णधार योगेश राऊतचं मी कौतुक करेल पूर्णपणे. इथून मी संघ नायकाने विश्वास दाखवला त्याच्या खांद्यावरती आणि इथून मात्र चोखपणाने तू जबाबदारी स्वीकारत असते ना. यापुढे देखील अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा व्हाईटिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एकदा विक पडली आहे. दुसऱ्या जावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या जावेसाठी इथून मात्र फलंदाज बाद अतिशला देखील परतावा लागेल. ज्यावेळेस खराब रनिंग पाहायला मिळते आहे सातत्याने श्रीगणेश संघ करतोय काय नक्की तर त्यांना इथून मात्र धावांचा मोह आवरत नाही आणि रनआउटची विकेट इथून मात्र टाकत असताना कारण संघाचा ट्रम्पकार्ड म्हणून जाणला जातो प्रतीक कडव त्याने देखील पहिल्या बॉलवरती तिसऱ्या धाव एकवटण्याचा प्रयत्न केला आणि इथून तो देखील डायमंड डकचा शिकार ठरला. आणि आता देखील चेंडू हातात असताना पुन्हा एकदा यावेळेस दुसऱ्या धाव एकवटण्याचा प्रयत्न झाला. परंतु आज आतिशला आणि तो देखील इथे मात्र डायमंड डकचा शिकार ठरत असताना शेतक क्रमांक दुसरा संपन्न झालाय आणि दोन षटकाच्या अंती टीमची टोटल यावेळेस फलकावरती आपण पाहू शकता फक्त आणि फक्त 9 धावा. नक्कीच जय हनुमान कानोर संघ आपण पाहू शकता पूर्णपणे ड्रेसकोडमध्ये सज्ज आहे आणि इथं मात्र चांगला खेळ देखील पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर गोलंदाज ऋतिकने फक्त आणि फक्त 6 धाव खर्च केले होते. 3 गड्यांना त्यांनी बाद केलं होतं आणि त्यानंतर या ओव्हरचा विचार केला तर नक्कीच खूप चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे योगेश राऊतने फक्त आणि फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि यावेळेस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस आपण पाहू शकता तेजस राऊतला यावेळेस नक्कीच मैदानात आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती. फरका चांगला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला इथे मात्र क्षेत्ररक्षक तयार होत्या. आता मात्र एकाच धावीवरती समाधान मानतील. थ्रू थोडासा वाईट आला आणि मात्र त्याचा फायदा घेत असताना दुसरी धाव मैदानात मध्ये कंप्लीट केली गेली आणि आता मात्र पूर्णपणे गरज असेल इथे मात्र धावांची आणि 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 धाव्याच्या 7 टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना 1-1 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मध्ये सकाळच्या सत्रामध्ये इथून विचार केला तर थोडीशी खराब सुरुवात राहिली श्रीगणेश देवळे टीमच्या माध्यमातून करून धावांची आवश्यकता होती आणि पूर्णपणे संघ बॅकफुटवरती पाहायला मिळाला. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. 20 क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर त्याला चकमा देऊन बॉल काढतोय बाउंड्री लाईनच्या दिशेला. यामध्ये 4 धावा चौकार. त्यावेळेस अडचणीत सापडला होता त्यावेळेस मोक्याच्या निर्णायक क्षणी चांगली फलंदाजी करतोय मोहन आणि राजेशला आपण पाहू शकतो. त्यावेळेस स्टार्टिंग इनवरती राजेश हजारेला आपण पाहू शकतो सातत्याने. ज्यावेळेस श्रीगणेश देवगुरी संघ इथून मात्र अडचणीत सापडतो त्यावेळेस तो आपल्या संघासाठी धावून येतो आणि चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. नक्कीच एक सामना अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. ज्यावेळेस कानोर इथे स्पर्धा झाली होती गावदेव स्पोर्ट्स माणकवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ करत असताना 22 धावांची आवश्यकता होती शेवटच्या ओव्हरमध्ये आणि त्या 22 धावा इथून मात्र सिद्धेश गोलोपच्या अगेन्स्ट ठोकल्या होत्या राजेश हजारेने. गोरदास तयार. यावेळी देखील ब्लॉकहॉलचा चेंडू वापरला गेला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यावेळेस वापरलं गेलं आणि इथून मात्र डॉटबॉल पाहायला मिळतोय. राजेश हजारेला आपण पाहू शकता पूर्णपणे थांबवलं गेलंय. बेकावरती स्वार असलेला गोलंदाज तेजसला आपण पाहू शकता तेजस राऊत एवढेच. पुन्हा एकदा बॉली ट्रॅकवरती चूक आणि त्याचाच फायदा घेत असताना इथून मात्र 22 रुपयात एकदा विक पडली जाईल आणि एका धाब्याच्या साथीनं पुन्हा एकदा टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना 16 आकड्यावरती. नक्कीच दोन सख्ख बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो एवढे खेळ करत असताना. फटका चांगला पाहिला म्हणतो ऑन साइडला संघर्षाचा शंख नाद करत असताना बॅट्समन मोहन हजारेच्या बॅटमधून आष्टोक. या मिनिटचे 6 धावा षटकार. म्हटलं तर आपण सातत्याने युसुफ पठाण इरफान पठाणला आपण पाहतो. नक्कीच अभिजित ठाकूर विश्वजित ठाकूरला आपण पाहतो आणि माणकुली संघाचा विचार केला तर छोट्या मोठ्या नक्कीच प्रशांत भोईर आणि नीरज भोईची आपल्याला आठवण होते आणि यामुळे देखील दोन बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
मोहर यांनी राजेश हजारेला आपण पाहू शकता. नक्कीच संघासाठी तुम्ही मात्र खेळ करत असताना डायरेक्ट थ्रो इथून मात्र गेला होता, परंतु फलंदाज सुखरूप पोहोचला इथून मात्र पॉपिंग क्रीज मध्ये आणि इथून षटक क्रमांक तीसरा देखील संपोषण झाला आणि तीन षटकाच्या अंती टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना टेबीसी आकड्यावरती नखेचा संघ इथे मात्र पूर्णपणे अडचणीत सापडला होता. कारण दोन ओव्हरच्या अंती विचार करत तर फक्त आणि फक्त 9 धावा होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिकने इथे मात्र 6 धावा खर्च करत असताना 3 फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर गोंदाज योगेश राऊतचं देखील मी कौतुक करेल, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना त्यांनी देखील फक्त 3 धावा खर्च केला आणि दोन गड्यांना त्यांनी बाद केलं. परंतु या ओव्हरचा विचार केला तर थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली ती म्हणजे तेजस राऊतची. 14 धावा त्यांनी खर्च केला आणि इथून मात्र एका गड्याला देखील त्यांनी बाद केलं नाही. यामुळे शेवटचं षटक आपण पाहू शकतो, स्लॉगरचं षटक कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी देतील हे देखील आपल्याला पाहायचं. नक्कीच चार षटकाची मॅच आणि चार षटकाच्या मॅच मध्ये 40 ते 45 धावा तुम्हाला बनवावे लागतील. कारण समोर देखील एक ताकदीचा संघ जय हनुमान कानोर संघ खेळतोय. गोंदाजी मार्क होते यावेळेस रितेश रसाळ आपण पाहू शकता. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी. अजून एक चांगला स्टॉक पाला मारतोय, परंतु उंची गाठली आहे, लांबी गाठली नाही आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करताय आणि यावेळेस ज्या फलंदाजाने षटकार ठोकून आशेची किरण तागी केली होती मोहन हजारे बॅक टू द पवेलियन. इथून विकेट संपादित करतोय आणि पहिल्या बॉल वरती इथून मात्र विकेट संपादित करत असताना इथून पुन्हा एकदा एवढेच नॉन स्टॅकिंग इन वरती आपण पाहतो सचिनला. स्टॅकिंग इन वरती फलंदाज राजेश हजारे आता मात्र तयार होतोय. ऑन साइड लागण्याचा प्रयत्न झाला होता, पुन्हा एकदा मिस्टर स्टॉक पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये टिपलाय जेल आणि झाली एक खेळी फेल. फलंदाज राजेश हजारे बॅक टू द पवेलियन. बालकृष्ण मुंडे देखील असतील, बाळूदत्ता त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. कारण बाळूदत्ता म्हटलं तर त्यांच्या माध्यमातून सातत्याने भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मग सोरा ट्रॉफी असो आणि त्यानंतर आमदार चषक असो, मोठमोठ्या टुर्नामेंट आपण पाहू शकतो. मागील वर्षामध्ये देखील त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आमदार चषक रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, परंतु कोरोनाच्या काळामुळे ती स्पर्धा इथून मात्र कॅन्सल झाली. यावेळेस देखील त्यांनी इथून मात्र सांगितलं होतं की ह्यावर्षी देखील आपण चांगलं आयोजन करू, परंतु पुन्हा एकदा यावेळेस ओमिक्रॉनचा सावट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या कारणाने इथून मात्र पाहू शकतो स्पर्धा कॅन्सल होईल की नाही ते देखील आपल्याला पाहायचं. दरम्यान जाऊया मॅचच्या दिशेने, दोन धाबा एकवटल्या गेल्या. आता मात्र आपण पाहू शकतो त्यांचेच बंधुराज उत्तम मुंडेला आपण पाहू शकतो यावेळेस नॉन स्टॅकिंग हनुमंताचा आशीर्वाद आणि इथून मात्र उतरला आणि दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन उतरला तो म्हणजे श्री गणेश दहिवली संघ. दुसऱ्या दिवसामध्ये नक्कीच चतुर्थीचा दिवस होता आणि श्रीगणेश माणकोली संघाने तो दिवस गाजवला. पूर्णपणे तो संघ क्वालिफाय झाला. पहिल्या दिवसामध्ये आई गावदेवी खरबई संघाला देखील विसरू चालणार नाही आहे, खूप चांगला खेळ त्यांचा राहिला. आणि कालच्या दिवसामध्ये आई भवानीच्या आशीर्वादाने नक्कीच सागर इरमलीचा जय भवानी शिरगाव संघ क्वालिफाय झाला. चांगला फटका पाहायला मिळतो डीप मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं झालं. दरम्यान दोन धावा धाबाच्या साथीनं टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना 28 या आकड्यावरती शेवटचे चेंडू शिल्लक असेल या पूर्वार्धामधून. इथून विचार करत तर श्री गणेश दैवडी संघ नगमींचा फलंदाजी चांगली असते, परंतु आज मात्र कुठतरी संघ अडचणीत सापडला. कारण त्याचं कारण असं होतं की संघ नाईक स्वतः इथून मात्र नाराज केला, डायमंड डगचा शिकार ठरला तो म्हणजे प्रतीक कडव. ऑन साईडला खेळता होता, पुन्हा एकदा बीट झाली. यावेळेस थोडासा बाद असतील सचिनला, यावेळेस परतावा लागेल. परंतु आज असा एक प्रश्न निर्माण झाला, कारण सातत्याने श्री गणेश दैवरे टीमचा 24 कॅरेटचं सोनं मयूर खाठावले त्याला आज इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवलं नाही आहे. हे मग काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी असेल.
नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेने. इथून मात्र चार षटकांची समाप्ती झाली आणि चार षटकांची अंती टीमची टोटल 28 या आकड्यावरती. आणि द्वितीय सत्रामध्ये ज्यावेळेस जय हनुमान कानोर संघ फलंदाजी करेल त्यावेळेस 29 धावांची इथून मात्र त्यांना पाठलाग करावा लागेल. आणि या धावा इथून मात्र चेस होतील की डिफेंड होतील हे तुम्हाला ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनमध्ये इन्व्हाइट करतो आहे बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेश धुळे सर यांना. धन्यवाद. केल्या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. राहुल जर विचार केला तर प्रत्येक दिवशी मध्ये अत्यंत लो स्कोरिंग मॅच आपण पाहिले. कधी धाबा डिफेंड झाल्या तर कधी धाबा चेस झाल्या. परंतु ही खेळपट्टी कोणासाठी नंदनवन ठरेल हे देखील पाहायला योग्य ठरेल. कारण कधी गोलंदाज आपण पाहिलं तर धाबा डिफेंड करत असताना त्या गोलंदाजांना अनुकूल ठरली, परंतु फलंदाजांना धाबा चेस करण्यासाठी देखील ही खेळपट्टी भरपूर अनुकूल ठरली. आणि आता आपण पाहायचं कानोर वर्सेस दहिवली या दोन टीम मध्ये चालू असलेला हा विद्यमान सामना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होत्यात. स्ट्राईक इनला फलंदाज मनोज आणि नॉन स्ट्राईक इनला तेजस. गोलंदाज राजेश हजारे सन्मान सन्माननीय बाळकृष्ण मुंडे साहेबांना विनंती करून आपण यावं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. गेम ऑन. कमी धाबांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आणि कदाचित या धाबांचं संरक्षण करायचं ते दहिवली टीमला. आणि ते करत असताना पहिला चेंडू कदाचित दिशेपासून भरकडत असताना गोलंदाज राजेश हजारेला तुम्ही पाहता. आणि पंच हंपार सिग्नल इट इज अ व्हाइट बॉल. 29 धाबांची गरज आहे. आणि 29 धाबा बनवण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायचे कदाचित चेंडू बॉडीवरती आदळला हे पंचांनी ओळखलं आणि पंचांकडे देखील आशालभूत नजरेने पाहिलं गेलं. त्यावेळेस स्ट्रॉंग अपील होती. आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅनला झेल टिपला गेला असं वाटलं होतं, परंतु कदाचित बॉडीला स्पर्श करून जाणारा हा चेंडू, बॅटचा संपर्क नव्हता. आणि हा डार्ट चेंडू एक धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 29 धावांची गरज. त्यामुळे सन्मानपूर्वक आपण पाहतो सन्सेबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. अगदी हळूवार पद्धतीने मनोजने स्ट्राईक रोटेट केले. मनोजला माहिती आहे तेजस सारखा विस्फोटक फलंदाज असताना आपण रिस्क घेणं फार कठीण आहे. आणि यावेळेस फक्त एक धाव आणि एका धाबेने स्ट्राईक रोटेट करत असताना या वेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. अप्रतिम बॉल सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो. अगदी जर राहुल आपल्याला कोणी विचारलं ना क्रीडांगणामध्ये काय चालू आहे या स्पर्धेमध्ये, तर आपण
अपचूक आपल्या तोंडातून निघेल की फॉग चल रहा है, कारण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भरपूर धुकं पाहायला मिळतं आणि या थंडगार वातावरणात आणि या क्लायमेट मध्ये चालू असलेला हा अतिशय महत्त्वाचा सामना आहे. यावेळेस पुन्हा एकदा भरपूर चांगले लाईन पाहायला मिळते. भन्नाट वेग तेजस सारख्या फलंदाजाला थांबवणं इथे कठीण आहे, परंतु अगदी सोपं करत असताना गोलंदाज राजेश हजारे जबरदस्त गोलंदाजी आहे. तेजस राऊटला कोण विसरेल, ज्याने मात्र कानोर बॉईज संघासाठी बरीच वर्ष सेवा केली आणि आज जे हनुमान कानोर संघाकडून खेळत असताना भरपूर चांगला खेळ त्याचा राहिला आणि चांगले फटके त्याच्या माध्यमातून सातत्याने आम्ही पाहिलेत. यावेळेस गती थोडीशी कमी केली आहे आणि मयूर काठावले ट्रिपला जाईल, वर कॅच अफलातून जाईल ट्रिपला आणि मोठा मासा या ठिकाणी गळाला लागत असताना बडी मछली जाल में बिग विकेट बिग लॉस तेजस राऊत बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू दिशेपासून भरकटला आणि राजेश हजारेने काय गोलंदाजी केली. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील. लेग बिफोर विकेट साठी पंच सांगतात अजित निकम सर की थोडस हाईट फॅक्टर जास्त होतो चेंडूचा, अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा उंची घेतला आणि कदाचित ऋतिक रसाळ या खेळाडूच्या अगदी पॅडवरती आदळत असताना हा चेंडू आपण पाहिला. बॉडीला मात्र स्पर्श करून जाणारा हा चेंडू होता, परंतु यावेळेस लाईन थोडीशी खराब होती आणि कदाचित उंची देखील आपल्याला जास्त पाहायला मिळाली. यावेळेस षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या फलकावरती 1-2. एकोणतीस धावांची गरज असताना आता मात्र भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली टीमची. सुरुवातीला आपण पाहिला तर पूर्वार्धाचं पाहिलं ना, ऋतिक रसाळने पहिलं षटक हाताळलं ज्यामध्ये 6 धाबा खर्च त्यांनी केल्या. त्यानंतर गोलंदाज योगेशचा आपण विचार केला तर त्यांनी 3 धाबा खर्च केला. थोडस महागड षटक ठरलं तेजस राऊतचं 14 धाबा, परंतु ते दहिवली संघासाठी अगदी बेनिफिट देणारं षटक ठरलं, जेणेकरून तिथे धाबांची स्थिती अगदी भरपूर चांगली पाहायला मिळाली श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली टीमची. आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर शेतकरी राजा टीमचे आमचे संघ मालक जी कोंडेश्वर प्रीमियर लीग झाली ते निखिल चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजन कमिटीच्या वतीने नक्कीच त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करेन आणि त्यांचा यथोचित मान सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. तदनंतर सन्माननीय बालकृष्ण मुंडे साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं. आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत. चार खेळाडू आणि 5 खेळाडू असा रूल आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज संदेश बागराव तयार. षटक क्रमांक दुसरं. या वेळेस लीडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, चांगला सेल टीपला जाईल आणि 29 धावांचं टार्गेट असताना आपण पाहतोय. यावेळेस असून एक धक्का लागतोय जय हनुमान कानो टीमला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज मनोज बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू स्वेर आला आणि अगदी दिशेपासून तो भरकटला. कदाचित आपण आमच्या बोलण्याकडे काही गोलंदाजांचं देखील निखिल सर लक्ष असतं आणि काही नियंत्रित गोलंदाजी करत असताना राजेशने अगदी मधोमध चेंडू फेकत आपण जर विचार केला ना तर एक मोठा मासा घराला लावून अगदी एकच धाव त्याने खर्च केली. मग त्या षटकामध्ये एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव आणि एक बॅटने धाव आली
नक्कीच आपण पाहिलं तर दोन धावा त्यांनी खर्च केल्या आणि षटक क्रमांक आता मात्र दुसरा आपण पाहतोय प्रगती पथापती संदेश जे मात्र पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केल्या. इथे कॉन्फिडंट लेवल थोडीशी हाय झालेली आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली गोलंदाजी आहे. जरी कमी धावा आमच्याकडे असतील तरी त्या कमी धावांचं संरक्षण करणं हे आमचं काम आहे हे गोलंदाज करत असताना या पहिल्या मॅचमध्ये आपल्याला दाखवतात. जबरदस्त स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेतून कदाचित काढता पाय कोणत्या संघाला घ्यावा लागेल. दोन्ही संघाला हार मंजूर नसेल. स्ट्रायकिंगला ऋतिक रसाल पुन्हा एकदा थोडस व्हेरिएशन पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलर थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जातो आणि कदाचित एक धाव या ठिकाणी चोरली जाते आणि एका धाबेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं प्रगती पथापती असताना संघाची धावा धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3 धावा 2-3 अशी थोडीशी खराब अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जहनमान कानो टीमची. गोलंदाज संदेश तयार या वेळेस ओव्हर द विकेटने. यावेळेस सनसाईडला आपण पाहतोय अलंग कार्पेट क्षेत्रक्षक येतात वेगाने. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. इथे भरधाव वेगाने ती धाव एकवटली गेली. संदेश भागराव नसून हा गोलंदाज मोहन हजारे. यावेळेस बाची खडा लिडिंग एज होती आणि प्रतीकने केले कदाचित ही चूक ही की घोडचूक आहे हे मात्र येणारी वेळ ठरवेल. अतिशय चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जर कदाचित आपण पाहिला तर दहिवली संघ या मॅचमध्ये जिंकला तर बजरंगी माणकिवली संघ आणि दहिवली ही बेकफाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु कानोर संघ देखील सहजासहजी या मॅचमधून माघार घेणार नाही. या मोठा फटका विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू अगदी पॅडवरती आदळतो. संपर्क होऊ शकला नाही आणि यावेळेस अजून एक चेंडू अत्यंत चांगला पाहायला मिळतो. एक बायच्या रूपानं रन्स मिळते. एक आणि षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपन्न झालं. संघाची धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त केवळ 7 धावा. योगेश आणि ऋतिक रसाळ मैदानाच्यामध्ये दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 22 धावांची आता गरज आहे. मैदानाच्यामध्ये अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये 24 चेंडू आणि 29 धावांची गरज होती. जणू काही अगदी असं वाटलं होतं की ही मॅच कदाचित पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये खुली होईल. परंतु राजेश हजारे आणि मोहन हजारेने केलेलं कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 धावा आल्या. इकोनॉमिकल षटक का असणं हे ज्वलंत उदाहरण तुम्हाला या मॅचमध्ये आणि या सत्रामध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक आता मात्र संदेश भागरावचं. 3 क्रमांकाचं 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. स्ट्रायकिंगला ऋतिक रसाळ तयार. चंद्रकांत पवार यांना विनंती करतो आपण यायचे व्यासपीठामध्ये. आपलं सहर्ष मनापूर्वक स्वागत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि आक्रमणाला सुरुवात झाली आहे. ऋतिक रसाळ आपल्या नावाचा परिचय देत असताना चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दमदार षटकार. हर्ष मनपूर्वक स्वागत. जे काल तुम्ही पाहिलं असेल हेमंत पाटील जे खेळाडू त्यांचे पिताश्री सुनीलजी पाटील साहेब यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि षटकाराने आता पूर्णपणे अशा पल्लवित केलात. समीकरण होतं 12 चेंडू 22 धावांचं. आता समीकरण येऊन बनलंय 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. या वेळेस लाईन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. चेंडू डॉट आला आणि भरपूर चांगले पाहायला मिळते. अखू टप्प्याचा बॉल होता. अखू टप्प्याच्या बॉलवरती प्रहार केला. मी तर म्हणे स्वागत केलं वेलकम टू ग्राउंड
संदेश भागरावचं आणि ते करत असताना कारण नितांत गरज होती एकही मोठा फटका दोन षटकामध्ये अगदी राजेश हजारे मोहन हजारेचा बिचार केला तर एकही चौकार त्या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही. अगदी मी तर म्हणेन थोडस बॅकफुटवरती होता जे हनुमान कानोर संघ आणि इथे घडलं काय बीमर चेंडू फोर प्लस वन यामधील पाच धावाने या नशिबाच्या पाच धावाने पूर्णपणे समीकरण बदललंय. जिथे धावा नव्हत्या तिथे धावा दिल्या जात आहेत आणि अजून एक चांगला फटका ऋतिक रसाळच्या बॅटमधून पूर्णपणे सामन्याला कलाटणे. जणू काही दोन षटकामध्ये वाटलं होतं दैवली संघ या मॅच मध्ये डोकं वर करते परंतु आता हे निर्णायक षटक कदाचित जे हनुमान कानो टीमला देखील भवितव्याचं ठरतंय. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथामध्ये असताना एकोणतीस धावांची गरज असताना चोवीस धावा जबरदस्त फटकेबाजी संदेश बागराव हा खेळाडू मात्र अत्यंत गोलंदाज महागडा ठरतोय. त्याच दरम्यान सन्माननीय अरुणजी राऊत साहेबांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. कानोर ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि स्वागत केले अरुणजी राऊत साहेबांचं ऋतिक रसाळच्या बॅट मधून सामना या ठिकाणी फिनिश एंड इज वेल देन ऑल इज वेल आणि सामना जिंकलाय जय हनुमान कानो टीमने. हार्दिक अभिनंदन.